आज आपण चौकोनी रंगीत पेपरच्या मदतीने जरबेराचे फुलं बनवूया. असा एक चौरस पेपर घेऊया आणि या पेपरच्या मध्यभागी अशी घडी घालूया कर्णांवरती. ही घडी घातल्यानंतर असा एक त्रिकोण मिळून जाईल आपल्याला. ह्या त्रिकोणाच्या मध्यभागी एक अजून घडी घालायची आहे तर आपल्याला एक अगदी छोटा त्रिकोण मिळून जाईल. असे दोन त्रिकोण मिळून जाईल. इकडे जे दोन पेपर आहेत हे एक सिंगल पेपर आहे. हा सिंगल पेपर परत त्या दोन पेपरकडे असं जर फोल्ड करून घेतलात तर तुम्हाला अगदी छोटासा एक असा त्रिकोण मिळून जाईल. आणि नंतर हा जो उर्वरित भाग आहे छोटासा हा परत एकदा त्याच्यावरती घडी घालून घ्यायची आहे. आता ह्या पेपरच्या वरच्या बाजूला जो एक्स्ट्रा भाग आहे हा त्रिकोण कापून घ्यायचा आहे आपल्याला. आता ह्या पेपरच्या मध्यभागी एक लाईन दिसते तुम्हाला, त्यामध्ये अशी एक आपण लाईन करून घेऊया असा. आता हे जी लाईन बनवलेली आहे ही लाईन आपण फक्त कापून घेऊया कात्रीच्या मदतीने. व्ही आकार जो दिसतो तुम्हाला हा जर उघडत गेला तुम्ही असं तर तुम्हाला अगदी छान फूल तयार होताना दिसेल. इथे अशा आपल्याला तीन करायचे आहेत आणि ते एकावर एक चिटकावायचे आहेत. असं मध्ये डिंक लावून घेऊया आणि दुसऱ्या फुलाच्या पाठीमागे आणि त्याच्यावरचा जो छोटं आहे त्याच्या पण असं पाठीमागे असं डिंक लावून घ्यायचं. त्याच्यावरती असं अगदीच अलगद उचलून मध्यभागी ठेवून द्यायचं. आता ह्या अशा छोट्या फुलांची जी पाकळी आहे ती त्याच्यावरती ठेवून देऊया आणि फक्त ते एकमेकांवर न येता असं मध्यभागी जिथे थोडीशी जागा आहे त्या जागेवरती ठेवून घ्यायची आपल्याला. आता मध्यभागी इथे डिंक लावून घेऊया आणि मध्ये आपलं शर्टचं जे बटन आहे ते बटन लावून घ्या. बटन लावल्यामुळे फुलाला एक गेटअप आलेला आहे. जरबेऱ्यांच्या फुलांना पाठीमागे एक जी दांडी असते स्ट्रॉच्या मदतीने करायची. असा बेंड होणारा स्ट्रॉ आहे आणि असा स्ट्रॉला इथे चार काप घेऊया आपण. त्यामुळे अशा चार पाकळ्या तयार होतील आणि त्या पाकळ्या फुलाच्या पाठीमागे डिंकाच्या मदतीने आपल्याला अशा चिटकावायच्या आहेत. अगदी घट्ट व्यवस्थित ते बसेल आणि त्यानंतर जसं उचललात तर फार सुंदर तुम्हाला एक फूल दिसेल. मग असे वेगवेगळ्या रंगीत पेपरच्या मदतीने भरपूर तुम्ही फुलं बनवू शकता आणि एक छान असं फुलांचं गुच्छ बनवू शकता.